विद्यार्थ्यांनो सुप्रभात, नमस्कार. ज्ञानवर्धन इन्स्टिट्यूटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर आज आहे 11 जुलै आणि याच्या दिवसापर्यंतचे महत्त्वपूर्ण असे 10 प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली 6:30 येणारे व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आवर्जून बघत आहेत. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, हातरस चेंगरा चेंगरीच्या चौकशीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोगाची स्थापना करण्यात आली? तर हा रिसेंट ही विद्यार्थी मित्रांनो इव्हेंट घडला आहेत, बरोबर. आणि येथे जी न्यायिक आयोगाची जी स्थापना करण्यात आली तर त्याचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत ब्रिजेश कुमार श्रीवास्तव. तर लक्षात घ्या, न्यायमूर्ती ब्रिजेश कुमार श्रीवास्तव अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. हेमंतराव भावेश कुमार सिंग हे या आयोगाचे सदस्य आहेत. त्यानंतर पुढील क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या कंपनीने देशातील पहिला टुरिझम इंडेक्स फंड सुरू केला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, टाटा म्युच्युअल फंड यांनी हा टुरिझम इंडेक्स फंड सुरू केला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3, विश्वंभरा डॉक्टर सी नारायण रेड्डी राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला? राईट आन्सर आहे शिवशंकरी यांना विद्यार्थी मित्रांनो हा जाहीर झाला आहे. आणि जे पुरस्कार असतात त्यावर विद्यार्थी मित्रांनो आवर्जून प्रश्न विचारला जातो, त्यामुळे पुरस्कार चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं असतं. लक्षात घ्या, शिवशंकरी ह्या एक तामिळ लेखिका असून त्यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यामध्ये त्यांना 5 लाख रुपये रोख स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहेत. तसेच 29 जुलै रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. तर शिवशंकरी कोण आहेत? तामिळ लेखिका आहेत, बरोबर. आणि त्यांना कोणता पुरस्कार भेटला? तर विश्वंभरा डॉक्टर सी नारायण रेड्डी राष्ट्रीय साहित्य पुरस्कार त्यांना भेटला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताचे पथक प्रमुख शेफ डिमिशन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राईट आन्सर आहे गगन नारंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर लक्षात घ्या, गगन नारंग यापूर्वी भारतीय पथकाचे उपप्रमुख होते, मात्र मेरी कोमने पथक प्रमुख म्हणून राजीनामा दिल्यानंतर हे स्थान रिक्त झाले. त्यामुळे आता नारंगची पथक प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. नारंग हे 2012 लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्य पदक विजेते आहेत. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, 2024 सर्वोत्कृष्ट सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला जाहीर झाला आहे? तर हा जाहीर झाला आहे महाराष्ट्र राज्याला. लक्षात घ्या, याबाबतची घोषणा भारताचे माजी सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल पी सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखाली समितीने केली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 10 जुलै रोजी नवी दिल्लीत या पुरस्काराचा स्वीकारणार आहेत. याआधी 2023 सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार बिहारला आणि 2022 उत्तर प्रदेश राज्याला देण्यात आला होता. त्यानंतर नेक्स्ट, 9 जुलै रोजी कोणत्या देशाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू दी ॲपॉस्टल या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर राईट आन्सर आहे रशिया. आपल्याला माहीत असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशिया आणि ऑस्ट्रिया या देशांच्या काय म्हणता येईल प्रवास करत आहेत. यामध्ये त्यांनी सुरुवातीला रशियाला विद्यार्थी मित्रांनो भेट दिली, त्यानंतर ऑस्ट्रेलियाला देखील त्यांनी भेट दिली आहे. 2019 रशियाने मोदी यांना हा सन्मान देण्याची घोषणा केली आहे. हा पुरस्कार मिळवणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचं आहे, त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या एक लाईकने विद्यार्थी मित्रांनो आम्हाला मोटिवेशन भेटतं. तर एक लाईक करायला विद्यार्थी मित्रांनो कंजूसपणा करू नका, लगेचच एक लाईक करून द्या. पुढील क्वेश्चन आहे, दूरसंचार विभागाने सुरू केलेल्या डिजिटल भारत निधी उपक्रमाचा प्राथमिक उद्देश काय आहे? तर याचा जो प्राथमिक उद्देश आहे तो आहे ग्रामीण भागात दूरसंचार संपर्क वाढवणे. डिजिटल भारत निधी उपक्रमाचा उद्देश युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंडच्या जागी ग्रामीण भागात दूरसंचार कनेक्टिव्हिटी वाढवणे आहे. ग्रामीण दुर्गम आणि शहरी भागात दूरसंचार सेवांचा प्रचार करणे, संशोधनासाठी निधी देणे, पथदर्शी प्रकल्पांना सहाय्य करणे आणि नवीन दूरसंचार सेवा आणि तंत्रज्ञानाचा परिचय करून देणे यावर ते लक्ष केंद्रित करते. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, क्रिकेट सल्लागार समितीने भारतीय पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर ही नियुक्ती केली आहे गौतम गंभीर यांची. लक्षात घ्या, राहुल द्रविडनंतर श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेपासून ते विद्यार्थी मित्रांनो ही भूमिका स्वीकारणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9, कोणत्या कंपनीने उत्तर प्रदेशमध्ये घर घर सौर उपक्रम सुरू केला? तर ही जी कंपनी आहे ती आहे टाटा पॉवर.
हा उपक्रम भरीव सबसिडी, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि वीज बिलांवर आर्थिक बचत देते, ज्याचा उद्देश स्वच्छ ऊर्जेचा व्यापक अवलंब करणे आणि प्रदेशात शाश्वत विकास उद्दिष्टांना समर्थन देणे आहे. आणि तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एक होमवर्क मी देतोय. आता हे जे गौतम गंभीर आहे ना, तर त्यांनी आय पी एलमध्ये कोणत्या टीमचे कोच होते हे खाली कमेंट करून द्या, तुमच्यासाठी होमवर्क आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन, आशियाई स्क्वॉश दुहेरी चॅम्पियनशिप 2024 कोठे आयोजित करण्यात आली? तर ही जी आहे विद्यार्थी मित्रांनो, ही विद्यार्थी मित्रांनो मलेशियामध्ये आयोजित करण्यात आले आहे. आशियाई स्क्वॉश दुहेरी चॅम्पियनशिप 2024 मलेशियातील जोहोर येथील एरेना एमस येथे झाली. तसंच विद्यार्थी मित्रांनो आपणाला चालू घडामोडींच्या पी डी एफ पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात. जानेवारी ते डिसेंबर 2023 3000 प्रश्न आहेत 99 रुपयामध्ये, आणि जानेवारी ते जून 2024 एकूण 2000 प्रश्न आहेत, प्राईज आहे 49. यासोबत या इतर पी डी एफ देखील तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल. ज्याही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करायचं आहे. त्याच पद्धतीने आपणाला सामान्य ज्ञानचे तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहिजे असेल तर 4240 प्रश्न आहेत आपल्याकडे, प्राईज आहे 149. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.